भारतीय संस्कृतीत गुरुला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मग तो आजचा इंडिया असो, कालचा भारत असो, परवाचा हिंदुस्तान असो की त्याही पलीकडचं भारतवर्ष असो, जो शिष्याला सांभाळतो, शिकवतो आणि नवनवीन आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करतो तो गुरु. पुरातन काळातल्या सर्व गुरूंमधलं श्रेष्ठ स्थान गुरु द्रोणाचार्यांचं आहे. पण आजच्या इंडियामध्ये असे द्रोणाचार्य आहेत का? आहेत, आजही आहेत. न्यूरोस्पायनल सर्जरीच्या क्षेत्रात डॉक्टर प्रेमानंद रामाणी हेच सर्वश्रेष्ठ गुरु द्रोणाचार्य आहेत. तसा त्यांचा लौकिकही आहे आणि म्हणूनच डॉक्टर रामाणींच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. निमित्त होतं न्यूरोस्पायनल सर्जन असोसिएशन या शीर्षस्थ संस्थेचं रौप्य महोत्सवी संमेलन. दिनांक 15 ते 18 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये हे संमेलन मुंबईच्या JW मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. संमेलनाचे उद्घाटन करता होते महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. या रौप्य महोत्सवी संमेलनात ज्यांनी आपलं उभं आयुष्य नवे विद्यार्थी घडवण्यामध्ये घालवलं त्या डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कार द्यावा असं आयोजक अध्यक्ष डॉक्टर वर्नन व्हॅल्लो, आयोजक सचिव डॉक्टर सुमित पवार आणि इजिप्तचे ज्येष्ठ शल्य विशारद डॉक्टर महामाद माझियाद. इतकंच नव्हे तर जगभरातल्या नामवंत न्यूरोसर्जन्सना वाटावं हा तर जणू गुरुत्वाचाच सन्मान होता. आयोजनात या सर्व सर्जन्सनी सर्जनशीलता दाखवली आणि त्यांनी डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांना चक्क राजगुरू द्रोणाचार्यांच्याच परिवेशात सभास्थानी आणलं. अमेरिका, साऊथ अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका, कोरिया, जपान, इंडोनेशिया, पोर्तुगल, युरोप, नेपाळ, बांगलादेश, इजिप्त अशा कितीतरी देशातल्या नामवंत शल्यविशारदांना भारतीय परंपरा जोपासणाऱ्या या आधुनिक काळातल्या द्रोणाचार्यांना अभिवादन करायचं होतं. हा सन्मान सोहळा दीर्घकाळ लक्षात रहावा याचा जणू आयोजकांनी चंगच बांधला होता. आणि म्हणूनच की काय, राजगुरू द्रोणाचार्यांच्या परिवेशात डॉक्टर प्रेमानंद रामाणींची मूर्ती धीर गंभीर पावलं टाकत सभास्थानी आली तेव्हा समस्त सभा अचंबित झाली. मग पोर्तुगलचे डॉक्टर ऑस्कार आल्वेस यांनी खलितावाचन केलं आणि आयोजकांना सन्मान सोहळा साकारण्याचे आदेश दिले. With one voice and consent of mind and heart, I hereby proclaim that Professor Ramanand Shantaram Ramani will be the first lawful and rightful recipient of the Dronacharya Award. गुरुस्थानी विराजमान झाल्यावर डॉक्टरांच्या शिरावर रत्नजडित मुकुट चढवण्यात आला आणि मानाची समशेर त्यांना प्रदान करण्यात आली. शिवाय सोन्यानं मढवलेला मणका आणि डॉक्टरांचं तैलचित्र त्यांना भेट म्हणून देण्यात आलं. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या समारंभाला विशेष उपस्थिती होती ती डॉक्टर रामाणींच्या पत्नीची, प्रतिमाताईंची, गुरुमातेची. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या पण राहण्याची सोय नसलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांची सोय डॉक्टरांनी स्वखर्चानं घेतलेल्या घरात केली खरी, पण त्यांना हवं नको ते पाहणं, अगदी मातेच्या ममतेनं जेऊ खाऊ घालणं, विद्यार्थ्यांना एकटं वाटू नये, परकं वाटू नये यासाठी त्यांच्यावर मायेची पाखर घालण्याचं काम मात्र या माऊलीनंच केलं. गुरुमाता प्रतिमाताईंचं हे कार्य डॉक्टरांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आधारभूत ठरलं हे उल्लेखून सांगण्यासारखं आहे. डॉक्टरांची कन्या अंजली देखील आपल्या पित्यानं उभारलेलं साम्राज्य पाहायला आली होती. न्यूरोस्पायनल सर्जरीच्या क्षेत्रात सातत्यानं विकास घडावा, त्यामध्ये आधुनिकता यावी आणि हे नवीन तंत्र सर्वदूर पोहोचावं यासाठी डॉक्टर प्रेमानंद रामाणींनी आयुष्यभर प्रयत्न केले. सर्जरीचं मिळवलेलं ब्रह्मास्त्र त्यांनी समाजाच्या भल्यासाठी वापरलं, त्याचा दुरुपयोग केला नाही की कधी प्रौढी देखील मिरवली नाही.
गुरु द्रोणाचार्य हे कुरुवंशाचे राजगुरु होते. ते राजसत्तेच्या जवळ होते. कौरव पांडव या राजपुत्रांना त्यांनीच युद्धकला शिकवली आणि आपल्या प्रिय शिष्यासमोर कुणी तुल्यबळ स्पर्धक उभा राहू नये यासाठी एकलव्याकडून गुरुदक्षिणा देखील मागितली. आश्रमातले कष्ट उपसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच त्यांनी विद्येचं अमृत पाजलं. परंतु डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांनी यातलं काहीही न करता स्वतःची प्रतिकूल परिस्थिती आठवत सर्व स्तरातल्या गुणी हुशार विद्यार्थ्यांना तयार केलं आणि तेही गुरुदक्षिणेची यत्किंचितही अपेक्षा न बाळगता. म्हणूनच गुरु द्रोणाचार्यांपेक्षा देखील ते वेगळे उठून दिसतात. आधुनिक काळातले निस्वार्थी द्रोणाचार्य ठरतात.